नमस्कार, मी दीपाली गंडाळे. मी ग्राहक पेठेतून दरवर्षी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये साधारणपणे तांदूळ महोत्सव असतो, तर वर्षाचा तांदूळ मी नेहमी इथून घेते. आणि असं कधीच जाणवलं नाही की इथला तांदूळ मला नीट वाटला नाही आहे. नेहमी आणि दरवर्षी कसं होतं की या सीझनमध्ये घेतलेला तांदूळ हा वर्षभर आम्ही बोरीकॉर्डर लावून ठेवतो आणि तो नेहमी चांगलाच लागतो. इव्हन हेच ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाचंच नाही तर आम्ही सगळं सामान जे आहे, आम्ही कुठेही आधी सिंहगड रोडला राहिला होतो आणि नंतर पाषाणला आम्ही राहायला गेलो बाणेरला, पण आम्ही अजूनही सगळं जे सामान आहे ते ग्राहक पेठेतूनच घेतो. ग्राहक पेठेचं खरोखरी म्हणजे तिथे एकदा गेलं की मला देवाचा समयी अगदी काय म्हणतात समयीच्या वाती फुलवाती ते तूप वगैरे जे काही तिथे गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी मिळतात. बाहेरून काही नंतर आणायची वेळच पडत नाही आणि कधीच मला सामानाची यादी करायची वेळ नाही पडलेली, कारण इतकं ते आता फॅमिलीअर झालं की ह्या सेक्शनमध्ये गेलं की हे घ्यायचं, त्या सेक्शनमध्ये ते गेलं की ते घ्यायचं. सो मला खरोखरी ग्राहक पेठेत समाधान जे मिळतं खरेदी केल्याचं ते कुठेच मिळत नाही. साधारणपणे इंद्रायणी आणि बासमती घेतो किंवा मग आंबेमोहर आणि बासमती, पण बासमती तर कॉमन असतोच म्हणजे आम्ही घेतोच दरवेळेस. बऱ्याच प्रकारची व्हरायटी मिळते आणि खूप चांगल्या प्रकारचे असते, म्हणजे इथे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे सांगतात पण ते खरेदी करताना की हा तांदूळ कसा आहे, तो कसा वाटेल, तो कसा वाटेल, त्यामुळे त्या माहितीमुळे पण बरीचशी मदत होते म्हणजे खरेदी करताना.